सूचना बोर्ड डॉक्टर चित्रा सोनी लिखी या पाठाचा उर्वरित भाग आज आपण पाहणार आहोत. शेवटी हा नाद सोड आणि डॉक्टरांना फोन जोड असा माझ्या भाषेने मला उपदेश केला. म्हणून मी तो उपदेश डोक्यावर ठेवून डॉक्टरांना फोन केला. तपासल्याशिवाय कळणार कसं? त्यांनी प्रश्न केला आणि मग मी दवाखाना गाठला. तिथे गर्दी, कुणाचा हात मोडलेला म्हणजे स्वतःचा बरं का गळ्यात, कोणाचा पाय मोडलेला, कोणाचं कंबर मोडलेलं, कुणी कुबड्या धरून, एक एक जण प्रत्येक जण जर पाहिला तर दुखऱ्या अवस्थेत आलेला होता आणि मी माझं बोट घेऊन आलेला होतो. आता इथून पळ काढायचा असं मला वाटायला लागलं. ते सर्वांची अवस्था पाहिली आणि मला वाटायला लागलं की मी पळ काढायचा. पळ काढणे म्हणजे काय? तिथून पळून जाणे. पण आमच्या या बानेदार बोटात आता असंख्य बाण घुसल्याचे वेदना होत होत्या. म्हणजे सुया टोचतायत, बाण टोचतायत असं वाटायला लागलं होतं. त्यामुळे डॉक्टरांना भेटणं भागच होतं आणि मग मी ठरवलं की डॉक्टरांना भेटल्याशिवाय जायचं नाही. हाडबीड तुटलं नसेल तर मनात शंका विचार. मग त्या चिमुकल्या बोटाची नुसती तपासणी क्ष किरणांनी फोटो काढून केली. क्ष किरण म्हणजे एक्स रे. डॉक्टरांनी हसत हसत सांगितलं, काय नाही हो, घाबरू नका, प्लास्टर सुद्धा नकोय, नुसतं स्ट्रॅपिंग करून देतो. आता मला असं वाटलं डॉक्टरांच्या मिठास बोलण्यातून म्हणजे गोड बोलण्यातून स्ट्रॅपिंग म्हणजे काय, तर माझ्या एखाद्या बोटाला फक्त मलमपट्टी करतील, स्टॅपल करतील. पण कसलं काय, माझा भ्रम निराश झाला. म्हणजे मला जे वाटत होतं ते चुकीचंच ठरलं. डॉक्टरांनी माझी त्या बोटासोबत आणखीन 3 बोटं बांधून दिली. लेखिकेची 3-4 बोटं त्या बोटासोबत बांधली गेली आणि लेखिकेला नवल वाटायला लागलं. आता शब्दसर हात बांधलेल्या अवस्थेत त्यामुळे कामावर रजा टाकून बसले. शब्दसर सांगायचं झालं तर हात बांधलेल्या अवस्थेत राहिला त्यामुळे मला कामावर जायला जमलं. कारण उजवा लिहायचा, हात काम करायचा. आपण उगाच डावं उजवं काही मानायला नको असा चुकणे विचार करून डाव्या हाताने मी काम करायला सुरुवात केली. लेखिकेने उजवा हात बांधल्यामुळे, स्ट्रॅपिंग केल्यामुळे डॉक्टरांनी, तिने डाव्या हाताने काम करायला सुरुवात केली. पण डावा हात कामाच्या बाबतीत मात्र अंमळ डावाच निघाला. म्हणजे काय, नुसता डावा निघाला तो मात्र डावाच्या डावा झाला. त्याच्याने काम होत नव्हतं पाहिजे तसं.